श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं श्रीगणाधीश रथातून मोठ्या उत्साहात विसर्जन। जय गणेश गणपती बाप्पा मोरया या पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपती या जयघोषात गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी झाला। महिनाभरापूर्वी विसर्जन मिरवणुकीत दुपारी 4 वाजता सहभागी होण्याच्या केलेल्या घोषणेप्रमाणे दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सांगता मिरवणुकीला दुपारी 4 वाजता थाटात प्रारंभ झाला। तर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8:50 विसर्जन झालं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयोग तरुण मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या 131व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यानं श्रीगणाधीश रथातून काढण्यात आली। विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्रीगणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा साकारण्यात आला होता। तसेच आकर्षक तर विद्युत रोषणाईनं हा रथ उजळून निघाला होता। मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी झाला होता। दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरून करण्यात आली। याखेरीज मिरवणुकीत प्रभास ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल लेझिम पथक, सनई चौघडा असा लवाजमा होता। तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेश भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। टिळक चौकामध्ये रात्री 8:20 सुमारास दगडूशेठ गणपतीचं आगमन झालं। त्यानंतर पांचाळेश्वर मंदिर घाट येथे रात्री 8:50 विसर्जन झालं। पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं हे शक्य झाल्याची भावना ट्रस्टच्या विश्वस्तांनी व्यक्त केली। पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचं विसर्जन आता या ठिकाणी पांचाळेश्वर घाटाला 8:50 संपन्न झालेलं आहे। जो आम्ही शब्द दिला होता 4 वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतो आम्ही पाळलेला आहे। आणि दुपारी कुठलंही मंडळ ज्या वेळेला जायला इच्छुक नसतं ती वेळ आम्ही निवडली। अनंत चतुर्दशीला विसर्जन होणं हे आवश्यक होतं, कारण पितृपक्षात मागच्या वर्षी झालं होतं, इतर अनेक वर्ष विलंब होत होता मिरवणुकीला, म्हणून काहीतरी बदल ह्यात गेला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे। त्या दृष्टीने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने हे पाऊल टाकलं आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला संपूर्ण मिरवणुकीमध्ये दिसत होतं। आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्यांच्या सहकार्याने, विशेषतः पोलीस प्रशासनाला मी जास्त धन्यवाद देईल, त्यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, त्यामुळे बाप्पाचं विसर्जन आपण वेळेत करू शकलो। धन्यवाद। जय गणेश।